म्हणजे ग्लानी मळींता येते आपल्याला अविधीमुळे त्यामुळे या अविधीपासून आपण वाचावं देवतांच्या प्रकोपापासून वाचावं हा यामागचा मूळ हेतू आहे म्हणून दहा दिवस परमेश्वराच्या तीर्थक्षेत्रावर मठ मंदिरामध्ये आपण बसून परमेश्वराचं चिंतन मनन करत असतो याकरता आज हा दिवस नवरात्राच्या निमित्ताने आपण सर्वजण महाराष्ट्राच्या विविध प्रांतातून जिल्ह्यातून या ठिकाणी एकत्र आलेला आहोत एकच उद्देश आहे परमेश्वराचं नामचिंतन संकीर्तन व्हावं आणि इथे होणारा प्रत्येक विधी आपल्याला आचरण करता यावा कारण एक विधी दुसऱ्या विधीला जन्माला घालतो आणि विधी अविधी परिहरे विधिरूप कर्माने अविधिरूप कर्माचं परिसरण हरव जे काही चुकीचे कर्म आपलं गुण घडतात ते कर्म आपल्या कर्माचं क्षालन होत म्हणून विधिरूप कर्माने नामस्मरण हा विधी आहे देवपूजा वंदन हा विधी आहे प्रसाद वंदन हा विधी आहे अन्नदान हा विधी आहे संत सेवा हा विधी आहे या विधीद्वारा हाच आपला अविधीचा परिहार होतो आहे आणि अविधी परिहार करून आपण परमेश्वराच्या कृपेला पात्र होतो आहे करता हे जे चालू आहे आपला उपक्रम त्या उपक्रमात आपण सर्वजण सहभागी झालात आणि जे हे पवित्र तीर्थक्षेत्र डोमेग्राम या तीर्थक्षेत्रावर परमेश्वराने ज्या ज्या लीळा केल्या त्याच्यातल्या काही लीळ्या कारण दहा दिवसात सर्व लीळा डोमेग्रामच्या आपल्याकडून संपणार नाही आहेत पण काही लीळा जेवढ्या आपल्याला इथे या ठिकाणी घेता येतील त्या लीळा आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या समोर जी आज लीळा आहे ती आहे देमती धर्म निरोपण देमती नावाची परमेश्वराची भक्त आहे आणि ती देवाच्या दर्शनाला इथे डोमेग्रामला आलेली आहे आणि ती आलेली असताना देव तिला म्हणतात देमती तुम्ही गावी जा देमती गावी जा मग देमती देवाला विचारते की आम्ही सर्व घरदार प्रपंचातलं सगळं सोडून देवा आम्ही तुमच्या जवळ आलो आणि तुम्ही आम्हाला घरी पाठवू राहिले असं का तर चरित्रात पूर्ण खुलासा येतो आहे त्या काय नेमकं देवाला म्हणायचंय आणि काय चरित्र घडलंय चरित्राच्या आधाराने आपल्याला या ठिकाणी कळणार आहे गोसाव्यास भीतरीला ओट्यावरी असे राजमठ स्वामींच वास्तव्य राजमठाकडं आहे आणि तिथे ती -ती तीन मठ आहेत रेमनायकाचे तीन मठ होते एक ज्याला आपण राजमठ म्हणतो एक उंच मठ आणि एक प्रसन्न मठ असे तीन मठ आहेत राजमठ म्हणजे प्रामुख्याने ज्या ठिकाणी नरसिंहाची मूर्ती प्रस्थापित केलेली असायची त्या जागेला राजमठ म्हटलेले लक्षात ठेवायचं जिथे जिथे राजमठ हा शब्द संप्रदायामध्ये येतो तर त्या त्या ठिकाणी नरसिंह या देवतेची प्रतिमा त्या ठिकाणी स्थापित झालेली असायची त्या जागेला राजमठ म्हटलेले तर तिथे त्या तीन मठापैकी एका मठात देव आतल्या ओट्यावर बसलेले आहेत म्हणजे उंच मठ साधे आली साधा म्हणजे एलायसा एलायसा देवाजवळ आलेली आहे ती गोसावी आजवळी बैसली असती साधा देवाजवळ बसलेली दे दे सा आहे देमाईसे आली तितक्या देमाईसा पण तिथे देवाच्या दर्शनाला आलेल्या आहेत ते गोसावी जवळी बैसली असती त्या सुद्धा येऊन देवाजवळ बसल्या कोण देमा सा आणि साधा साधा म्हणजे कोण साधा म्हणजे कोण एलायसा एलायसा तिचं मूळ नाव आहे एलायसा पण तिचा भाव साधा आहे म्हणून देवाने तिला प्रासादिक नाव साधा ठेवलेलं आहे पुढं ठेवलं नाव किती वेळा चरित्र सगळ्यांनी श्रवण केले करंजखेडे देवाचं वास्तव्य असताना देवानी एलआयसीचं नाव साधा ठेवलेलं आहे आणि भट्टोवासानं सुद्धा वानरेश हे नाव जे प्रासादिक मिळालेलं आहे हे सुद्धा करंजखेडलाच मिळालेलं आहे साधेचे आई कोण लामाईसा साधेची मावशी रत्नमाईसा रत्नमानिका चरित्रात तुम्हाला हे पात्र लक्षात असायला पाहिजे कोण कोणाचं आहे आणि काय त्यांची नाते गोते आहेत हे आपल्याला माहित पाहिजे ही साधा ला, लामायसीची कन्या आहे सर्वत हो म्हणले साधे हो तुम्ही स्नान करू जा आणि त्यावेळेला साधेला देव म्हणतात एलआयसीला तुम्ही गंगेवर स्नान करण्यासाठी जा गंगेवर स्नान करण्यासाठी हो जा हो काजी उठली आता तिची इच्छा नाहीये आता बसलेली आहे देव मला इथून उठून गंगेवर स्नान करायला जा म्हणतात पण देवाची आज्ञा म्हणून उठली पण अंतकरणापासून भाव नाहीये जाण्याचा तिला असं वाटतं की देव जे काही सांगणार मला पण ऐकायला मिळायला पाहिजे देव हिला काय निरोपण करण्यात मला पण कळायला पाहिजे साधे उठली दंडवत घातले उठली देवाला दंडूत घातले श्रीचरणा लागली देवाजवळ किंवा आपण गुरुकडे जातो त्या त्यावेळेचा हा आचार आहे चरित्रात आपण वाचतो की गुरुजवळ गेल्यानंतर सुद्धा जेही बसलेले वासनिक मंडळी आहेत गुरुला भेटण्याच्या अगोदर आधी भेटीचे दोन दंडवत घातले पाहिजे अगोदर दोन दंडवत घातल्यानंतरच गुरुला पान सुपारी नारळ काय द्यायचे तुम्हाला दक्षिण द्यायची ती नंतरचा विधी आहे पण पहिला विधी काय गेल्याबरोबर पहिले दोन दंडवत घालणे हा विधी आहे शास्त्रोक्त गेल्याबरोबर लगेच का काय असेल नसेल ते दक्षिण द्यायचे बसायचं हा विधी नाही तर पहिले दोन दंडवत घालायचे आणि मग विडा का असेल सुपारी असेल नारळ असेल ती देऊन भेटायचं तसं ती उठली काय केलं उठल्याबरोबर तिने दंडोत घातले देवाच्या श्री चरणावर आपलं डोकं ठेवलं धोत्र घेतले बाहेर आली जे वांगावर वस्त्र परिधान करायचं ते धोत्र घेतलं मठाच्या बाहेर आली गोसावी दे माईसा काई पा निरुपिती म्हणून दारवंडीसी ला गो का नाय काही तिथून तर उठली पण तू मनामध्ये शंग आहे मनामध्ये संशय आहे आणि दाराच्या बाहेर आली आणि दरवाजाच्या आड उभी राहून आता देव देमायशीला काय निरूपण करणार आहेत ते ऐकण्याकरता बाहेर येऊन उभी राहिली आणि मग देव देमतीला काय म्हणतात सर्वज्ञ म्हटले देमती तुम्ही गावाशी जा देमतीला देव म्हणतात की तुम्ही गावाला जा तुमच्या घरी जा हे काईजी आपले सकळे सांडून गोसावी आची आदर्शना गोसावी पाठवूच लागती हे परमेश्वरा हे धया मी सगळं घरदार सोडून सगळं नातं गोत सोडून सगळं सोडून तुमच्या दर्शनाला आलेले आहे आणि तुम्ही मला घरी वापस पाठवत आहे असं कसं आम्ही तर तुमच्या दर्शनाला आलेलोय तुमच्या सन्निधानात राहून आम्हाला काहीतरी ज्ञान श्रवण करायला मिळालं पाहिजे तुमच्या सन्निधानात राहून आम्हाला काही तुमची सेवा घडली पाहिजे यासाठी आम्ही आलेलो आहोत तुम्ही आम्हाला वापस पाठवत आहे असं देवाला देमाई म्हणते काही अर्थनिरूपिती ना काही अर्थनिरूपिती ना म्हणजे या जीवनाला जो अर्थ प्राप्त व्हायला पाहिजे मनुष्य देहाचं सार्थक जे त्यामध्ये आहे असं जे काही शास्त्र आहे असं जे काही ज्ञान आहे असं जे गुह्य तत्वज्ञान आहे ते तुम्ही आम्हाला निरोपण करायला पाहिजे ते तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे आमचं हिताचं आणि हिताचं ज्ञान तुम्ही आम्हाला केलं पाहिजे काय चांगलं काय वाईट काय सदाचार काय दुराचार हे सगळं तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला बाहेर पाठवताय असं देमाहिसा देवाला म्हणते काही अर्थनिरूपिती ना म्हणजे काय करायला पाहिजे नेमका आपण जीवनामध्ये असं देवांनी सांगायला पाहिजे गुरुंनी सांगायला पाहिजे अशी श्रद्धा अशी वासना जीवाची असायला पाहिजे जी देमाहिसा म्हणते की काहीतरी आमच्या भल्याचं आमच्या आत्महिताचं तुम्ही आम्हाला निरोपण करा काहीतरी सांगा आलो खाल्लं पिल्ल घरी गेलो आपणही मार्गात जातो मस्त सगळी व्यवस्था तिथं आपण करून घेतो आपली सोय करून घेतो आपली मुक्कामाची सोय होते आपली खाण्यापिण्याची सोय होते आपली झोपायची सोय होते आपल्या सकाळच्या आंघोळीची सोय होते आपण म्हणतो वा बाबाने फार छान व्यवस्था केली बरं फार छान झालं आपलं सगळं छान आहे बाबांकडे पण जाऊन काय केलं काय घेतलं तिथं जाऊन जिथे गेले तिथून घेतलं काय का आपली सेवा करून घेतली घरी गेले जिथे आपण जाणार असो जिथे आपण जाणार असो ज्याही परमार्गामध्ये आपण जातो ज्याही साधू संतांच्या सनिधानात आपण जातो तिथे गेल्यानंतर आपण धर्म आपला कसा वाढेल धर्माला पोषक काय आहे आपल्या जीवनात काय चुकतंय आणि काय करायला पाहिजे ouais याचं विवेचन याचं जिज्ञास आपण तिथे गेल्यानंतर जे कोणी ज्ञानवान पुरुष आहेत जे कोणी अधिकरण आहेत जे कोणी गुरुपुरुष आहेत त्यांच्याकडून आपण हे समजून घेतलं पाहिजे त्यांच्याकडून आपण हे जाणून घेतलं पाहिजे आपण धर्मावर कसे दृढ होऊ धर्मावर कसे स्थिर होऊ हे समजून घेतलं पाहिजे केवळ तिथे जाऊन आपली सेवा करून घेण्यासाठी नाही तसं दैमायचं म्हणते जीवनाला काही अर्थ मिळायला पाहिजे तसं आपण सुद्धा आपल्या जीवनाला का काही अर्थ मिळावा असं आपल्याला वाटत असेल तर आपण तिथे गेल्यावर काहीतरी विचारलं पाहिजे देव म्हणतात जिज्ञासा की जे जे समजलं नाही जे कळत नाही ते तिथे गेल्यावर विचारा काही कमीपणा नाही त्याच्यामध्ये जे जे धर्म आचरण करण्यासाठी आपल्याला समजत नाही ते तुम्ही आपल्यापेक्षा जे ज्ञानवान पुरुष आहेत त्यांच्याकडून विचारलं पाहिजे सर्वत म्हटले काय होते मा काय सांडले देमती मग देव तिला म्हणतात की काय होते तुमच्याकडे होतच काय असं की जे तुम्ही सोडलं जे तुमचं आमच्यासाठी तुम्ही सोडून आलात असं काय होतं तुमच्याकडे की जे तुम्ही आमच्यासाठी सोडून आलात पोरिया एक होता तो मरो गेला देमयशाला एक मुलगा होता पुत्र त्याचं सुद्धा निधन झालेलं आहे सहजची लेओ नये पती सुद्धा वारलेला आहे पती सुद्धा नाहीये मुलगा सुद्धा नाहीये त्यामुळे समाजामध्ये जिचं सौभाग्य गेलेलं आहे ज्या स्त्रीचं सौभाग्य गेलेलं आहे त्या स्त्रीला समाजात काय मान आहे म्हणून देवतेला म्हणतात सहजची लेवो नये नेसो नये सहजची लेवो नये म्हणजे अंगावर अलंकार परिधान करणे लेव लेव म्हणजे अंगावर अलंकार परिधान करणे जी स्त्री विधवा होते तिने कुठल्याही समारंभामध्ये नटून थटून जावं अंगावर अलंकार घालावेत हा शिष्टाचार नाही म्हणून देव तिला म्हणतात की सहजचे लेव नये तुम्ही अंगावर अलंकारही घालू शकत नाही नेसो नये तुम्ही भरजरी वस्त्रही परिधान करू शकत नाही आता काळ बदललेला आहे आताची परिस्थिती सांगत नाहीये ही आठशे वर्षापूर्वीची परिस्थिती आहे त्या कालखंडामध्ये जी सामाजिक परिस्थिती आहे तिचं विवेचन आपल्याला याच्यातून कळतंय की त्या स्त्रीने साध पांढर शुभ्र वस्त्र परिधान करावं आणि साधं राहावं ही त्या काळची परिस्थिती म्हणून सहजच लेवो नये नेसो नये म्हणजे जे साड्यातले वेगवेगळे प्रकार आहेत साड्यातले जे वेगवेगळे प्रकार आहेत दहा पंधरा मला बी येतात मी सांगणार नाही ते परिधान करण्याची मुभा त्या विधवा स्त्रीला नव्हती म्हणून देव म्हणतात की लेवो नये नेसो नये अशी परिस्थिती तुमची तुम्ही सांडलंच काय काय सोडून आलात आमच्यासाठी खावो नये जस इंद्रियार्थ पदार्थ आपण खातो अशा आनंदाच्या प्रसंगी जे काही पदार्थ बनून आपण खातो किंवा आपल्याला पाहुण पाहुण चार मिळतो तसं अशा ज्या स्त्रिया होत्या त्यांनी हे पदार्थ सुद्धा खाऊ नये हा शिष्टाचार होता त्या कालखंडात म्हणून तुम्ही वांग पदार्थही खाऊ शकत नाही नये दररोज त्या स्त्रीने स्नान करावं अशी प्रथा नव्हती त्या कालखंडामध्ये तयाचे काही असले तरी ते नाही तयाचे म्हणजे पतीचं जे काही असायला पाहिजे होतं सौभाग्य चालले ना ते सुद्धा तुमचं राहिलेलं नाही तरी बापा भावाची हांडिया तावाविया आता तुम्हाला आधार कोणाचा आहे बापा भाऊवाचा तुम्हाला सासरचा कोणी आधार राहिलेलं नाहीये सासरी तुम्हाला कोणी नाही तुम्ही कोणाच्या आधाराने जगताय आता बापा भाऊ हंडिया तावाविया विया तुम्ही तुमच्या बापाच्या भावाच्या घरी राहतात आणि तिथेही तुम्हाला रिकाम राहता येत नाही तिथे राहून तुम्हाला काम धंदा करावा लागतो कुंडी करावं लागतात स्वयंपाक करावा लागतो झाडलोट करावी लागते धुनं भांड करावं लागतं हे सगळं केल्यानंतर तुम्हाला दोन घास अन्न खायला मिळतं काय तुमच्याकडे असं देव पूर्ण उदाहरण देतात त्यासाठी तिथे तुम्ही अशा राहू शकत नाही रिकाम राहू शकत नाही मग घास घासभरी जे आवे, जेवावे हे सगळं केल्यानंतर तुम्हाला घासभर अन्न मिळतं बापा भाव कोण सुद्धा तया पशे त्यापेक्षा येथून या म्हणजे ते वेळी येईजे आणि जा म्हणजे ते वेळी जायजे आम्ही ज्या वेळेला तुम्हाला या म्हणू त्यावेळेला तुम्ही या आणि आम्ही ज्या वेळेला तुम्हाला जायला सांगू त्यावेळेला तुम्ही जा हे साने दे हे सोप्पा हे आहे जी जी तैसे असो काय जाणे जताये देवा परमेश्वरा हे करुणानिधी कृपा सिंधू हे असं राहायला पाहिजे याच ज्ञान मला नाही हे मला समजलेलं नाही हे माझं अज्ञान आहे हे माझं अज्ञान हे मला समजलेलं नाहीये जे तुम्ही आता मला समजून सांगताय याच मग या माझं अज्ञान होत सर्वज्ञ म्हणत काय जाणावे असे दे मती हे काही जाणण्या जोगत आहे सर्व आहे अशी जे ऐसे कुष्टीयाचा धर्मी असे जे म्हणजे तुम्ही असं राहा कसं राहा कुष्टियाचा धर्मी ज्याला कुष्ठरोग झालेला आहे आणि तो ज्या तो जसा वा राहिला त्या पद्धतीने तुम्ही राहा ते कैसे जी मग देवायस म्हणते ते कैसे कुष्टियाचा धर्म तुम्ही मला राहायला सांगता ते कस कस राहायचं देव माझा मी देवाचा ऐशिया अशी जो का देमती सर्वांना नी आहे बर का बसलेले इथं सर्वे सर्वांसाठी एकच न्याय आहे देव माझा मी देवाचा इथे बाकी कोणी कोणाच नाही इथे फक्त दिल्या घेतल्याचे कोणी नाही कोणाचे बाकीचं सगळं फापड पसारा आहे म्हणून देव माझा मी देवाचा अशा वृत्तीने जीवन जगा अशा वृत्तीने जीवनाचा प्रवास ठेवा बाकीचं सगळं फोट पसारा आहे जिजी कुष्टियाचे धर्म ते कैसे कुष्टियाचे धर्म कसे आहे ते मला निरोपण करा मग मग गोसावे कुष्टियाचा दृष्टांत निरोपिला याच्यावर देवांनी मग कुष्टियाचा जो दृष्टांत आहे एकशे चौदा दृष्टांतामध्ये कुष्टियाचा दृष्टांत आहे तो देमासेला निमित्त करून सर्व आपल्या जनसमूहाला निरोपण केलेला आहे आपल्या सर्वांसाठी तो देवांनी सांगितलेला आहे निमित्त फक्त देमाहिसा आहे आणि हा दृष्टांत डोमेग्रामला राजमठामध्ये निरोपण केलेला आहे एवढं लक्षात ठेवायचं कोणी भीत कुष्टीयाचा दृष्टांत कुठे सांगितला आणि कोणाला सांगितला तर पटकन सांगता पाहिजे हा दृष्टांत देवाने डोमे ग्राम येथे राजमठामध्ये असताना देमतीला सांगितलेला आहे एक तयासी कुष्ट झाले कोणी एक व्यवहारा म्हणजे व्यापारी त्याला कुष्ठरोग झालेला आहे अत्यंत सचोटीने नेमाने सत्याने हा त्याचा व्यवहार होता व्यापार तो करत असे सुरुवातीला जन माणसामध्ये त्याच्याबद्दल अपार सहानुभूती अपार प्रेम विश्वास सगळं जन लोकाचा होता त्यामुळे त्याच्या दुकानावर तेवढी गिराहक सुद्धा होती का योग्य भावात योग्य याच्यात आणि चांगला माल तो आपल्याला देतो ही धारणा समाजाची होती परंतु जेव्हा माणसाची लालसा वाढत जाते लोभ वाढत जातो म्हणून देवाने सांगितले काम क्रोध लोभ ये तिन्ही नरकद्वारे लोभ वाढला की नरकाला जावं लागत जेवढेही प्रकार आहेत रामायण घडलं लोभामुळे महाभारत घडलं लोभामुळे लोभ या लोभाने सगळं नाश झालेला आहे म्हणून जीवनातून लोभ हा दूर झाला पाहिजे त्याचा लोभ वाढला लवकर झटपट मोठं व्हायचे झटपट मोठं व्हायची वृत्ती धारण केल्यामुळे व्यापारामध्ये शोषण लोकांची शोषण व्हायला लागलं लोकांचं शोषण करायला लागलं गिरायकाचं शोषण करायला लागला आणि अशा शोषणातून त्या चुकीच्या कर्मामुळे चुकीच्या व्यवहारामुळे त्याला काय झालं कुष्ठ झालं आपल्याला सुद्धा ज्या वेळेला तुम्ही कोणाचा विश्वासघात करताल कोणाकून पैसे घेतले उसणे कामाला कशाला आणि त्याची परत केले नाही विश्वासघात केले किंवा के, कोणाचा अपहार केला पैशाचा तर आपल्याला सुद्धा याच गतीला जावं लागतं याच्यापेक्षा वेगळी गती आपली पण होत नाही जी त्या व्यवहाराची झालेली व्यापाऱ्याची झालेली पण त्याला कुष्ट झालेला आहे धायरे सोयरे तयाची खंती करीती धायरी म्हणजे सोयरेचे सोयरे ते धायरे मुलीचे किंवा मोलाचे सोयरे ते सोयरे मुलीचे किंवा मोलाचे सासू किंवा सोयरा तो सोयरे आणि त्या सोयऱ्याचे सोयरे ते धायरे सोयरे धायरे खंती करीती की बाबा एवढा चांगला याचा नाव लौकिक होता समाजामध्ये याची प्रतिष्ठा होती मान मान्यता होती काय गरज होती याला असं चुकीचं वागायची का असा वागला हा की एवढं सर्व असताना सगळं होत याच्याकडे पण हा चुकीच्या मार्गाने गेल्यामुळे याला कुष्ठरोग झाला म्हणून स्वयरे धायर्य खंती करतात की हा असा चुकीचा का वागला आजही जनसमूहामध्ये आपणही म्हणतो ना भाऊ सगळं चांगलं असताना याला ही कुडून दुर्बुद्धी सुचली याने असं का केलं काय गरज होती याला असं वागायची असं करायची तसं सोयरे जायरे त्या व्यापाऱ्याला म्हणतात की हा असं का केलं याने असं चुकीचं का वागला हा बाप भाऊ खंती करीती स्वतःचे बाप आणि भाऊ सुद्धा खंती म्हणजे दुःख करणे चुकीचं वागल्यामुळे याला प्रायशी भोगावं लागतंय ही एक भावना आणि खंती करणे म्हणजे दुसरी भावना आता जाग, रेती, रेती, मदी मदी की आता हे किती दिवस जग घेऊन जगणार हे किती दिवस आता सहन करायचं कारण सर्वांगातून लस बाहेर येते दुर्गंधी येते माशा घेऊघेऊ करतात येणारे जाणारे शेजारी पाजारी सगळे थुकतायत सगळं गाव नाव ठेवत ते कोणाला सहन होईल त्यामुळे ते सुद्धा खंती करतात काय उपयोग झाला सगळ्या याच्यामध्ये गावामध्ये आपलं नाव लौकिक केलं भाऊ नावलौकिक गेलं शेजारा पाजाऱ्यामध्ये नावलौकिक गेलं हे काय घेऊन बसलो काय झालं याच म्हणून खंती करीती म्हणजे दुःख करतात ते सगळे बाप भाऊ सुद्धा स्वतःचे तो थोंके त्याची सेवा करून हे सुद्धा वैतागलेले मुलगाही वैतागला आणि स्वतःची पत्नीही वैतागलेली त्या व्यापाऱ्याचे लक्षात घ्या बाप भाऊ तर आहेच सोयरे जायला आहेच पण मुलं आणि स्वतःची पत्नी आता त्याला चांगलं म्हणत नाही बाहिरी बै सोने त्याला घराच्या बाहेर बसू देत नाही का सगळ्या त्यात लोक नाव लौकिक केलं सगळे लोक येणारे जाणार कोणाचं बापे अमुको तमकाचं बापे अमके तमक्याचं सोयरा आहे अमक्या तमक्याचं भाऊबांधी गाई जा येणारे जाणार तर कोणाच तोंडाला हात लावायचं त्यामुळे त्याला बाहेर बी येऊ हो देत नव्हते घराच्या घरात मध्ये राहून कोंडून त्याला तू मर कोडी काय म्हणायचं तू मरत का नाहीस अजून का जिवंत आहेस तू मरत का नाहीस अजून का जिवंत आहेस मरू का हे आजो एका जिताये काय म्हणायचे तू मरत का नाही का जगून तुझा उपयोग काय ऐसा उभला आणि सर्व दररोजचे टोमने ऐकून सगळ्यांचे हे असे बाणरूपी शब्द ऐकून उभगला आणि काय जगून उपयोग काय माझा मग मी कशासाठी जिवंत आहे आता काय उरलंय माझं सगळं गेलं होतं ना होतं ती प्रतिष्ठा केली नाव लौकिक केला सगळंच गेलं काय राहिलं सगळं मातेला मिळालं मग गावामागे दुबळेश्वर देवो तेथ आला गावाच्या बाहेर दुबळेश्वराचं देवळ आहे दुबळेश्वर नावाची देवी आहे गावाच्या बाहेर त्या ठिकाणी तो खरकत खरकत त्या देवळामध्ये गेलेला आहे देवा तू माझा मी तुझा ऐसे म्हणून उमरा उशी करून न काय म्हणतो त्या देवीला त्या दुबळेश्वराला देवा तू माझा बस इथून पुढे आता रखवालदार तूच हे माझा आणि मी सुद्धा आता तुझाय मी आता कोणाचा राहिलेलो नाही आमके तमके जमी कोणी बाप नाही अमके तमके जमी कोणाचा पती नाही अमके तमके मी चुलता नाही मी कोणाचा मामा नाही मी कोणाचा काका नाही मी कोणाच कोण नाही बस आता मी आणि तू असं म्हणून तो त्या ठिकाणी शरण गेला त्या देवीला उंबरा उसे से करून जायला आता तिथे काही घरासारखे उम उशी बिशे काय गादी काही पिछा नाही जे चौकटीचा उमरा आहे त्या उंबऱ्यावर आपलं त्याने डोकं ठेवलं आणि तेच उसर त्या उंबऱ्यावर डोकं ठेवून तो झोपला पाठी ती आली आणि घरातून आ गेल्यानंतर सगळे शोधू लागले हा गेला कुठे अशा अवस्थेत जग काय म्हणेल ही भीती आहे आप आपल्याला जग काय म्हणेल म्हणून जगाच्या लाज काज त्याचा शोध घेत तिथपर्यंत पोहोचले तो खरकत खरकत गेलेला आहे माग होताच ज्या मागाने तो गेला तिथपर्यंत शोध घेत तिथे आले तर तो गावाच्या बाहेर त्या दुबळेश्वराच्या मंदिरात उंबऱ्या उशीचे करून झोपलेला होता आणि तिथे गेल्यावर त्या ते म्हणती तो मग त्यांना म्हणतो तिथे गेल्यावर तुम्ही माझे नव्हा मी तुमचा नव्हे तुम्ही इथपर्यंत आलात माझा शोध घेत परंतु तुम्ही आता माझे कोणी नाही आणि मी तुमचा कोणी नाही ऐसे म्हणून राहे असं म्हणून तो त्या ठिकाणी राहिलेला आहे पूर्ण भावे त्या देवतेला शरण गेला मग कवणी एक खापरी भरून अन्न ठेवी माता त्या देवीते देवतेने त्याचा अभिमान घेतला मग गावातले ज्यां ज्या लोक आहेत ते त्याला खापरामध्ये अन्न ठेवायला लागले जेवण ठेवायचे कवणी एक करा भरून उदक ठेवी कोणी मडक्यामध्ये मा पाणी भरून ठेवलं त्याच्यासाठी पायाचे थापे झाले होते पंचिस राहिलेले नव्हते खाली खाल्लं हाताला नाही पायाला नाही तू आयसे पाणी पिये तू असं धरून पाणी प्यायचं ते करवंटेमध्ये बाडक्यातलं कुटक्या कवडीतलं म्हणून गोसावी श्री कराची नानुकारी दाखविली देवाने आपले स्वत प्रात्यक्षिक करून देमतीला दाखवलं की तो कसं पाणी पितो आणि कसं जेवण करतो मी काय जी देवता मग ते म्हणते की काशी देवता कशी आहे की जी त्याच्यावर प्रसन्न झाली दृष्टी तरी या नोदक पुरविले या दृष्टी फुले फळ दिले दृष्टी म्हणजे जे डोळ्याने दिसत आपल्याला डोळ्याने काय पाहिलं सगळ्यांनी तुम्ही तिथं की बाबा याचा आता कोणी नाहीये हा घरापासून दूर आलेला आहे बापा भाऊ पासून तर आला मुलापासून पत्नीपासून दूर आलेला आहे तर याला इथे जेवणही मिळतंय याला इथे पाणीही मिळतंय इथे लोकांनी कपडेही आणून दिलेले आहेत हे सर्व त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं याला म्हणलेलं दृष्टी दृष्टपर की कोणी नसतानाही त्याचं काही बंद राहिलं नाही त्याला जेवणही मिळालं त्याला पाणीही मिळालं आणि त्याला कपडे लतेही मिळाले तसं जेव्हा देवाचा पण होतो सर्व भावे तर परमेश्वर आपल्याला काही कायम पडू देत नाही आता इथं बसलेले आमची संत मंडळी काय कमी जेवन भी चालूई, चालूई का भी आहे जेवण बी चालू आहे पंक्ती चालू आहेत कपड्याला दक्षिणा बी आहे वस्त्र आहे भांडे कुंडे आहे काय कमी वरून आमच्या तुमच्या तुमच्यासारखे हजारो लोक डोकं बिटे होतात शिरम हुंडा आहे तीन सगळ्यात लाभच लाभ आहे नुसकान काहीच नाहीये नुकसान काहीच नाही सगळा लाभच लाभ देवाचा झाल्याचा लाभच लाभ आहे नुसकान काहीच नाही लक्षात ठेवा फक्त आपल्याला ते पेलवत नाही आपला जीव स्वभाव आपल्याला लौकिक जीवनातली जगण्याची सवय लागलेली असल्यामुळे आपल्याला हे पेलवत नाही कारण ह्या वस्त्राने आपल्याला मर्यादा येतात हे ये वस्त्र परिधान केल्यावर मर्यादा येतात आणि <laughs> त्या मर्यादा आहे आपल्याला फक्त भीती दुसरी काही नाहीये बरोबर आहे भीती दुसरी काहीच नाहीये खाण्याची भीती नाही राहण्याची भीती नाही फक्त मर्यादा आहे जे स्वैर आपलं आहे त्या वागण्यावर निर्बंध आहे आपण उठून गणपती प्यायला जाऊ शकत नाही मेळ्यात जाऊ शकत नाही गणपतात कुठे सांग तेराव्यात श्राद्धात पित्रात लक्षण कुठं कुठे जात येत नाही आणि आपल्याला ते सगळं करायचंय ते सुटत नाही बाबा मग काय करता स्वायऱ्या द्या नाराज होतो नाही करावत हे चक्र आहे या चक्रातून काही बाहेर पडत नाही आपण हे मोठ चक्र चक्रव्यूह आहे या चक्रव्यूहातून हे ज्याला भेदता आलं तो बाहेर पडेल आणि देवाचं होईल पण हे भेदनं जरा अवघड वाटतं आपल्याला हे भेदायलाच भीती वाटते चक्रयोग भेदायला अदृष्टी तिने त्या देवतेने दृष्टपर सगळे त्याला पुरवलं अदृष्टी काय केलं जे दिसत नाही अदृष्टी म्हणजे जे दिसत नाही आता देवाने आपलं चांगलं केलं हे आपल्याला दिसतं का कोणत्या आपल्या कोणत्या कर्मामुळे आपलं चांगलं झालं हे आपल्याला कळत नाही पण चांगलं झालं किंवा काय आपल्यात बदल झाला हे आपल्या आपल्याला कळत नाही की का कोणत्या विधिरूप कर्माने कोणत्या संतरूप कर्माने आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झालं हे जीवाला कळत नाही त्याला अदृष्ट म्हणलं मिळतं तर खरं त्यासाठी उदाहरण आहे त्या मार्कंडाच्या पडदणी फाडल्याचं जसा जसा तो पडदणी फाडत गेला तस तसा त्या पडदणीतून त्या कपड्यातून प्रकाश बाहेर पडायचा सावखेड्याचं चरित्र येते देवाच्या नित्यदिनी वापरत जाणार टावेल ज्याला आपण म्हणतो स्नान केल्यावर अंग पुसायचं वस्त्र ती पडदणी बोट रगडलं काम करताना मार्कंडा धावत पडत गेले काही व दुसरे चिंदी चिरकुट पाहा ना त्यांनी काही देवाचं दररोज नित्यदिनी वापरत जाणारं जे वस्त्र होतं स्नान केल्यावर अंग पुसायचं तेच घेतलं आणि फाडलं जसं फाडलं तसं त्याच्यातून प्रकाश बाहेर पडला आणि प्रकाश बाहेर पडल्यामुळे त्याला आणखी चमत्कार वाटला एक फाडलं परत शेजारी परत शेजारी परत अख्ख्या चेंदे गेले त्याचे जसं फाडायचं तसं प्रकाश बाहेर पडायचं जसा फाडायचा तसा प्रकाश बाहेर पडायचं आणि मग घाबरलं सगळं उचलल्या गाठरामध्ये नेऊन दाबल आणि बाईसाचा तो भाचा होता देवाला सदा कदा म्हणायच्या बाबा तुम्ही याला काहीतरी दिलं याला काहीतरी दिलं हा मारकंड सदा कादारिता याला तुम्ही काहीच देत नाही आणि मग देव म्हणतात बाईसा स्नान झालं देवाचं पडदानी पाहायला गेल्या तर पडदानी कुठे बाईसा देवालाच म्हणतात पडदानी कुठे देव म्हणतात मार्कंडाला विचारा मारकंडाला विचार मारकंड तुम्हाला नाही माहिती बायशेला झांगडलं मला नाही माहिती मग देवाने दरडून विचारलं परदानी कुठे मग घाबरला आणि मग देव गेले त्याला घेऊन जिथे त्याने ते गाठरामध्ये पुरलो तिथं आणि देवाने दाखवलं हे पा सगळे चिंध्या करून याने इथे टाकलं मग बाई सम ते का फाडलं बाबा हे मी वस्त्र पाडताना याच्यातून प्रकाश बाहेर पाडायचा मला गमत वाटायची याच्यातून प्रकाश बाहेर पडायचा मला गमत वाटायची म्हणून मी सगळं फाडलं मग देव त्याच्यावर म्हणतात की एथोन जडा पार्थिवा जरायसे म्हणजे जड वस्तूमध्ये सुद्धा इतकं सामर्थ्य येत की जी परमेश्वराच्या उपयोगी केलेली वस्तू आहे त्याच्यामध्ये सामर्थ्य आलं तर तुम्ही तर चेतनात साक्षात मनुष्यात तुमच्यात काय परिवर्तन घडलंय हे तुम्हाला कळत नाही जीवाला कळत नाही की कोणत्या आपल्या सुकृत्यामुळे कोणत्या पुण्यरूपकर्मामुळे आपल्या जीवनामध्ये काय संकटाचा परिहार झाला काय आपल्याला देवाने कुठे सहाय्य केलं कुठे आपल्यामध्ये प्रगती झाली हे आपल्याला कळत नाही आपण मान्य करत नाही की के देवधर्म केल्याने विधुरूप कर्म केल्याने आपल्यात परिवर्तन घडलंय ती श्रेय आपण आपल्यावर घेत असतो पण ते परमेश्वराच्या कृपेने आपल्यामध्ये तो बदल झालेला असतो किंवा परमेश्वराच्या कृपेने आपल्यावरचे संकट दूर झालेले असतात म्हणून अदृष्ट जे फळ मिळतं ते जीवाला कळत नाही म्हणून दृष्टी अन्न वस्त्र पुरविले अदृष्टी आपले फळ दिले त्या देवतेने त्या कुष्ठरोग्याला आपलं फळ दिलं म्हणजे सुखरूप फळ दिलं देम अशी जे ऐसे कुष्टीयाचा धर्मी तुम्ही अशा पद्धतीने राहा देवाचं व्हा देव माझा मी देवाचा असं म्हणून तुम्ही देवाजवळ राहा तर तुमच्यामध्ये परिवर्तन होईल देव तुमचंही सगळं तुम्हाला पुरवतील आणि अदृष्टपर फळ देव जो अनुसरलेला साधक आहे त्यालाही ते, ते दायपसाय मिळतील सांगण्याचा मते तो दे मधले जिजी तरी अन्नवस्त्राचे कैसे करावे हे झालं सगळं पण अन्नवस्त्राचं सर्वत म्हटले दे मते सहस्रार्जुने भक्ती तो थापा इंगळ घेतले तया येसने सामर्थ्य दिले जो कार्तिवीरी आहे जो जन्मताच दुंडका आहे दोन्ही भाऊ नाही त्याला रुंड रुंडे भाऊ आहेत म्हणजे इथून त्याला पुढे हातच नाहीये आणि तो राज्याशी अर्हण तो राजा होण्याच्या पात्रतेचा नाही म्हणून त्याने आपलं राज्य प्रधानाला सोपवलं आणि तो सह्याद्री पर्वतावर निघून गेलेला आहे आणि ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी राहून दत्तात्रय गुरूची सेवा करू लागला फिरता फिरता त्यांनी पाहिलं की ज्या प्राण्यांचं एकमेकांचं वैर आहे ते सगळे प्राणी तिथं गुन्हा गोविंदांनी राहतात साप मुंगूश एकत्र आहे कुत्र मांजर एकत्र आहे हरण सिंह एकत्र आहे त्याला वाटलं की निश्चित या भूमीमध्ये परमेश्वराचा वास आहे आणि तो त्या ठिकाणी राहिला ते श्री दत्तात्रेप्रभूंची त्या ठिकाणी सह्याद्री पर्वतावर राहण्याची गुफा होती आणि तिथे राहून तो जे मिळेल ते काम करू लागला एक दिवस दत्तात्रेयूंनी स्नान केलेलं आहे केस बोललेत ते लवकर वाळावेत म्हणून तो धुपटनं पाहत होता ज्याच्यात धूप दाखवतो धुपटनं काही मिळालं नाही म्हणून त्यांनी काय केलं तो इंग विस्तू आपल्या दोंडक्या हातावर घेतला आणि देवाच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला आता जसं विस्तू हातावर घेतला तशी त्वचेच जळाली करपटाने म्हणजे करपट वास आला देवाने मागे वळून पाहिलं दत्तात्रेय प्रभूंनी अरे सांडी सांडी माघ दत्तात्रे म्हणतात अरे सो टाकून दे टाकून दे माग तुला लागत देऊन तू म्हणतो परमेश्वर तू सर्वत नाही मला काय पाहिजे तू जाणतोस मी काय तोंडाने मागू आणि दत्तात्रय प्रभूंनी त्याला बाहूचे बळ दिले वळयंक पृथ्वीचा राजा उशीर जाणून लोकांचे मनोरथपुरविशी असे तीन वर दिलेत सहस्रार्जुनाला तीन वर दिले ती चरित्राचं चा उदाहरण देते देवाने दिलं तसं ज्या वेळेला देवासाठी म्हणून आपण सर्व भावे स्वतःला न उरवता देवासाठी हा देह खर्ची घालतो त्यावेळेला परमेश्वर सुद्धा दाय आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही परमेश्वर भरभरून देतात फक्त देवून पहा या चरित्राचा मतितार्थ आपल्याला असा आहे की तुम्ही देवाचं होऊन पहा देव माझा मी देवाचं या वृत्तीने जर तुम्ही जीवनामध्ये चालत राहिले तर परमेश्वर तुम्हाला दृष्टपरही देणार आहे आणि अदृष्टपरही देणार आहे या चरित्राचा हा मतितार्थ कृष्ण महाराज की